रघुनाथ माशेलकर दहा वर्ष लहानपणी अनवाणी चालायचे पायताण घ्यायला पैसे नव्हते रघुनाथ माशेलकरना पण काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्री रिसर्च या संस्थेचे ते प्रमुख झाले आपल्या देशामध्ये ज्याला ज्या पदाला जवळजवळ एखाद्या मंत्री केंद्रीय मंत्र्याचं स्टेटस आहे आणि त्यांच्या हाताखाली सत्तावीस हजार शास्त्रज्ञ काम करत होते सत्तावीस हजार शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांच्या हाताखाली आणि त्या रघुनाथ माशीलकरांनी ते लहान असताना युनियन हायस्कूल म्हणून गिरगावात तिथं त्यांना त्यांच्या एका गुरुजींनी साबण कसा बनवायचा सा शास्त्रात शिकवलं पण त्यानंतर त्यान हिंदुस्थान लिवरची फॅक्टरी दाखवायला घेऊन गेले ते गुरुजी काही काही शिक्षक त्यावेळेला जुन्या काळात आमच्या अतिशय इनोव्हेटिव्ह असायचे आणि त्या गुरुजींनी एकदा त्यांना असं उन्हामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले बहिरगोल भिंग कॉन्व्हेक्स लेन्स असं सूर्याच्या प्रकाशात धरलं धरल्यानंतर मुलांना असं वाटलं की भिंग कसं असतं भिंगाचं एकूण काय गुणधर्म आहेत ते सांगायला सरांनी बोलावलेले दिसतंय तर त्यांनी सांगितलं ते भिंगाचा जेव्हा प्रकाश तो एकत्रित झाला तो कागद तो झळायला लागला प्रखर ते झाले संपूर्ण सूर्य किरण आणि त्यांनी सांगितलं की सूर्य किरण जसे समांतर असतात तेव्हा त्यात तेवढी शक्ती नसते पण ते, ते त्याद त्याद नस एकत्रित केल्यानंतर त्याचं प्रखर शक्तीमध्ये रूपांतर होतं तेव्हा गुरुजींनी माशीलकरांना सांगितलं तू याच्यातून धडा काय घेशील तो म्हणाला की माझ्या सगळ्या ज्या अंगातल्या माझ्या मनातल्या एनर्जीज आहेत मी त्या पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करेन म्हणजे मी आयुष्यामध्ये यशस्वी होईन आणि त्यांनी जेव्हा सत्तावीस हजार शास्त्रज्ञ त्यांच्या हाताखाली काम करत होते माशेलकरांच्या तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं की जवळजवळ सत्तावीस त्यांनी प्रयोगशाळा होत्या त्या प्रयोगशाळेमध्ये सगळ्या प्रयोगशाळा एकाच पद्धतीचं संशोधन करत होत्या त्यांनी प्रत्येक प्रयोगशाळेला एक वेगळी व्हिजन दिली तुम्ही फक्त याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि असं म्हणून सत्तावीस प्रयोगशाळांनी उत्तमोत्तम संशोधन त्यांनी केलं की ज्याचा आपल्या देशाला फायदा झाला तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या माझा स्वतःचा विचार तुम्ही विचाराल तर माझं सगळं शिक्षण खेडेगावात झालं सहा खेडेगावातून झालं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये माझे आई वडील एका रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते त्यामुळं शिरवळ अष्टम मंचर नीरा धामणी अशा सहा सात गावामध्ये माझं शिक्षण झालं शेवटचं गाव जे म्हणजे होतं जिथे मी एस एस सी झालो तिथं ती तर तीन हजार लोक होती आणि माझ्या आई वडिलांची बदली झाली तिथे इलेक्ट्रिसिटी गावात नव्हती पण इतकं असून देखील मी ठरवलं की काहीही झालं तरी आपण माध्यमाच्या क्षेत्रात जायचं कारण मी त्यावेळेला रेडिओ ऐकायचो त्या रेडिओवरच्या त्या अं नभो नभोवाणीवरच्या त्या त्यांच्या एकांकिका ऐकायचो आणि मला असं वाटायचं की मला मराठी चांगलं आहे माझं मराठीचं सा वाचन चांगलं होतं पुस्तक पुष्कळ वा पुस्तकं वाचायचो संपूर्ण लायब्ररी माझ्या माझ्यासारखे जे वाचनाची आवड असणारे मित्र होते अशा दहा बारा मित्रांच्या हातात ती आमची लायब्ररी होती आमच्या धामणी गावातली जिथं तीन हजार लोकवस्तीचं गाव आणि तालुक्यातलं उत्तम वाचनालय म्हणून त्याला पारितोषिक मिळालं होतं तेव्हा भरपूर वाचनकार आहे मी तुम्हाला अशाकरता सांगतो की जितकं तुम्ही वाचाल तितके आयुष्यामध्ये पुढे आल अनिल अवसट एकदा भाषणामध्ये म्हणाले अनिल अवसट मोठे लेखक आहेत ते म्हणाले की जेव्हा एकदा ते एका आदिवासी एरियामध्ये गेले होते आदिवासी भागामध्ये तेव्हा त्या ते आदिवासीच्या घरामध्ये जेव्हा गेले तेव्हा त्याचा ते जो पोरग होतो छोटं तर तो आदिवासी म्हणला हा सारखं काहीतरी खडून भिंतीवर काहीतरी चित्र काढत असतो म्हणाले तर ते म्हणाले मला दाखव काढून तर त्या पोरांनी एक छान कुत्र्याचं चित्र भिंतीवर काढलं आणि त्यानंतर त्या भिंतीच्या मागं गेला तो तर त्यांनी विचारलं छोटा पोरगा होता तो त्यांनी विचारलं भिंतीच्या मागं कशाला गेलास कुत्र्याचं शेपूट काढायला म्हणजे त्या त्रिमिती जी असते थ्री डायमेन्शन्स जी असतात असं दिस दिसत ना कुत्र्याचं शेपूट थोडं पाठीमाग तर त्याचा त्या मुलामध्ये त्या छोट्या आदिवासी एरियातल्या मुलामध्ये सेन्स होता तुमच्यामध्ये अशा तऱ्हेच्या क्रियाशील आणि सृजनशील शक्ती ज्या असतात त्या तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी म्हणेन एक नामू आणि चंदू दोन सुतार असतात नामू आणि चंदू नामू काय करायचा सुतार सुतारकामाला सकाळी सुरुवात करायचा नऊला येऊन आणि दुपारी बरोबर एक तास दोन वेगवेगळ्या रूम मध्ये त्यांचं फर, बनवण्याचं फर्निचर बनवण्याचं सा काम चाललेलं होतं आणि त्यानंतर एक तास मस्तपैकी जेवणाची सुट्टी घ्यायचा आणि जेवणाची सुट्टी घेतल्यानंतर मग पुन्हा सुतारकाम सुरू करायचा पण तो काम कमी करायचा आणि त्याचं काम तेवढं चांगलं व्हायचं नाही चंदू काय करायचा दर तासानंतर पाच मिनिटं विश्रांती घ्यायचा दर तासानंतर पाच मिनिटं आणि जेवणाचा वेळ तरी त्या, त्या प्रमाणात कमी केला होता तो एक अर्ध्या तासामध्ये जेवण घ्यायचा म्हणजे दोघे एकत्र अर्ध्या तास जेवायचे आणि नंतर तो कामाला निघून जायचा पण तो जो त्याचा जो मुख्य सुतार होता प्रमुख तो त्या चंदूच्या कामावर भयंकर खुश होता तेव्हा त्यांनी त्याला विचारलं दोघांनी एके दिवशी एकमेकाच्या नोट्स एक्सचेंज करताना विचारलं की तू काय करतोस नेमकं मी व्यवस्थित अगदी ओळीनं सलग काम करतो तो म्हणला दर तासानंतर मी जेव्हा थांबतो पाच मिनटं तेव्हा आपल्या हात्यानं धार लावतो म्हणाला मी तशी आपली जी बुद्धिमत्ता असते त्याच्या बुद्धिमत्तेला आपण सातत्यानं धार लावत गेलं पाहिजे पुन्हा कुठेतरी आत डोकावून पाहिलं पाहिजे असं मला याच्यातून तुम्हाला सांगावं असं वाटतं पालकांना असं वाटत असतं की मुलांनी पहिलं यावं पण ते मुलांना कोणी विचारत नसतं तुम्हाला काय व्हायचंय याविषयी खलील जिब्रानी चार ओळीची इंग्लिश इंग्रजी कविता आहे त्यात फार छान लिहिले खलील जिब्रान एक अतिशय ग्रे, ग्रेटेस्ट फिलॉसॉफर आपल्या वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर्स होता आपल्या याच्यामध्ये त्यांनी पालकांसाठी म्हणून सांगितलंय की यू मे गिव युअर लव्ह बट नॉट युअर थॉट्स तुम्ही तुमच्या मुलांना तुमचं प्रेम द्याल पण तुमच्या विचारांची सक्ती त्यांच्यावर करू नका बिकॉज दे हॅव देअर ओन थॉट्स कारण त्या मुलांना त्यांचे स्वतःचे विचार आहेत यू मे हॅव यू मे हाऊस देअर बॉडीज तुम्ही त्यांचे शरीर जी आहेत त्यांना नक्कीच नक्कीच तुम्ही घर द्याल बट नॉट देअर सोल्स त्यांच्या आत्म्यांना तुम्ही ते घरामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नका याचं कारण त्यांनी पुढच्या वेळेस दिलंय की फॉर देअर सोल्स ड्वेल इन द हाऊस ऑफ टुमॉरो उद्याच्या घरामध्ये त्यांच्या आत्म्यांना राहायचं खरं म्हणजे प्रदीप भिडे उभ्या महाराष्ट्राला दूरदर्शनच्या बातम्यांमधून परिचित आहेतच आता आपल्याला हेही कळलं की त्यांचा या क्षेत्राकडे खूप आधीपासून ओढा होता आणि त्यांनी हाच मार्ग निवडला आज त्यांचं या क्षेत्रातलं नाव खूप मोठं आहे यशस्वी करियस